नाटकाची पार्श्वभूमी आपल्यासमोर ठेवतो. एक छोटासा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये चार सदस्य आहेत, आई, वडील, मुलगा, मुलगी. आणि पाहूया कसा भेदभाव होतोय. मुला नाटिका सुरू होते. अरे झोपू दे त्याला, तू दमला आहे. ऊट बर, ऊट बर, चल आपण काम करून घेऊ. चल लवकर उठ, चल चल लवकर चल. हे भांडे घे, घासून भर, मी स्वयंपाक करते. त्याला काही काम सांगत नाहीस तू. अरे त्याला अरे ऊट चल नाश्ता वगैरे करून घे, दमलाय. उठतो उशिरा आणि मलाच ब्रश सांगतो. मला पण नाश्ता करायचा आहे. भाकरी आहे रात्रीची, तेवढी खाऊन घे. त्याला ते चांगलं पोळी वगैरे पटकन. आणि लवकर भूक लागली मला, कळत नाही तुला. बर बाबा नाश्ता दे. एक एक ग्लास रिकामा आई मला दे ना नाश्ता. छान छान. नाही नाही, तू ते आपण दोघी ते भाकरी खाऊन घे. चल पटकन इकडे ये. का ग आई, मला खवडत नाही का ग. तो दमून येतो, त्याला दूध लागत. मला पण शाळेत जायचंय, मला पण खेळायचंय, मला पण. अरे अरे अग, तो पोरगा आहे आमचा, वंशाचा दिवा आहे. त्याच्यावर आमचं आयुष्य अवलंबून आहे. त्याच्यावर तू परक्याच धन आहे. जाशील आम्हाला सोडून, त्याला तो आम्हाला म्हातारपणी सांभाळणार आहे. ठीक आहे बघू, त्याला दे. मी काय एक प्लेट केला नाश्ता. दप्तर आण माझं आता. पप्पा माझं दप्तर जाऊ, मला शाळेत जायचं. तुला माझं सांगितलं दप्तर, मी तुझं नाही सांगितलं. मला जाऊ दे. सगळं भरलं यात? हो सगळं भरले. मोबाईल माझा. मोबाईल आणून देतो. मोबाईल लागतो शाळेत. आणून दे. डिजिटल शाळा दिसते बाबा. इथपर्यंत सोड, रिक्षा पर्यंत चल. आई मला शाळेत नाही का जायचं? नाही तू नाही गेली तरी चालेल, काय नाही. तू आपलं काम कर आणि ते बाळ छोट तुझा भाऊ, त्याला सांभाळायचे म्हणून तू शाळेत जाऊ नको. त्या बाळाला माझं शिक्षण अर्धवट ठेवतेस तू. आणि गरज नाही तुला, लग्न करून दुसऱ्याच्याच घरी जायचंय. तू शिकून मोठ करायचंय त्याला. हे बाळ सांभाळ. अरे सोनी कुठे? सोनी आहे. पप्पा पप्पा काय आणलं? प्लेट मध्ये भरून दे. चंदा दे. काय रेड ते उरलं का? तोपर्यंत नाही तुला देत मी. अगं आई याच्यामध्ये तर काहीतरी ठेवलं नाही. फुलट्यांनी तू नाही खाल्लं तर काय बिघडत.